नमस्कार. नमस्कार. आपल्या अवतीभोवती वावरणारा प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात प्रेरणा किंवा त्याला प्रेरित करणाऱ्या आयडियल पर्सनच्या शोधात असतो. आणि प्रेस्टीज आणि युनिकनेसच्या नादात आपण जर त्यांना सहज विचारलं की बाबा तुझा आयडियल पर्सन कोण, तर अगदी सहज त्यांचं उत्तर असतं सर रतन टाटा, वॉरन बफेट, इलॉन मस्क. आणि या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरून जातो, आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या सामान्य व्यक्ती म्हणून जगणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वांबद्दल आणि त्यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल. तर अशाच काही कर्तृत्वांबद्दल आणि अशाच असामान्य व्यक्तिमत्वांबद्दल तुमच्यासमोर मी एक नवीन सिरीज घेऊन येतो आहे. तिचं नाव आहे एक प्रवासी, कथा सामान्यातल्या असामान्यांची. तर आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे मिस्टर दिलीप आढाव सर, प्लांट हेड LNT इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन ESC युनिटचे अहमदनगर. आणि त्यांचा लहानपणीपासून तर आत्तापर्यंतचा, त्यांचा एकदम खडतर परिस्थितीपासून तर आत्ता प्लांटेडपर्यंतचा प्रवास, तर ह्या सगळ्यांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. तर नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन सिरीजमध्ये एक प्रवासी. तर सर तुमचा परिचय थोडक्यात तुम्ही करून. प्रथम तर अनिकेत, तुझ्या ह्या नवीन सिरीजबद्दल तुला शुभेच्छा. धन्यवाद. सुरुवात तू माझ्यापासून करतोय, त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव दिलीप विष्णू आढाव. मी माझा जन्म मौजे सुकेने तालुका निफाड, जिल्हा नाशिक या अतिशय बागायतदार गावामध्ये झालं. माझे वडील एका मोठ्या शेतकऱ्याकडे सालदार म्हणून काम करत होते आणि त्यांनी आम्हाला चार भावंडांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. मी तसा तिसऱ्या नंबरचा, माझे मोठे दोन बंधू आमच्या गावातच मोटर रिवाइंडिंगचं माझ्या वडिलांचंच पुढचं काम पुढे नेत आहेत. मी मला त्यांचं म्हणणं होतं की मी इंजिनियर बनावं आणि त्यांनी मला बनवलं आणि त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही मोठ्या भावांचा खूप मोठा हात आहे. आणि त्यांनी मला कशा पद्धतीने ते 300-400 रुपये दर महिना कसे पाठवत होते आणि त्या 300-400 रुपयात कसा मी इंजिनियर झालो हेही तुम्हाला मी पुढच्या काही क्षणांमध्ये सांगेलच. परंतु आमच्या या खेड्यामध्ये द्राक्ष बागायतदार, ऊस असे मोठ्या मोठे बागायतदार असतात आणि त्या द्राक्षाच्या एरियामध्ये माझा जन्म झाला. आमच्या गावातील प्राथमिक शिक्षण मंदिरमध्ये माझं मराठी शाळेमध्ये शिक्षण झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण कैलासवासी रावसाहेब थोरात मराठी विद्या मंदिरमध्ये झालं आणि त्या ठिकाणी मी 10वीपर्यंत शिकलो. हे लहानपण जे होतं, बाजूनेच बाणगंगा नावाची नदी वाहते. शाळा सुटल्यानंतर तिथे दोहामध्ये पोहायला जाणं किंवा सर्व शेतकरी मित्र, आमच्याकडे तशी काही शेती नव्हती परंतु सर्व शेतकऱ्यांचे मित्र जे मित्र होते त्याकडे शेतकरी होते आणि त्यांच्याबरोबर मग मी त्यांच्या शेतात जाणं, कधी कधी एका मित्राच्या शेतात, कधी दुसऱ्या मित्राच्या शेतात, ते रोज आम्ही वेगवेगळ्या शेतामध्ये जायचो आणि तिकडे सगळा खोडकरपणा, सगळा मज्जा आणि कधी ऊस तोडून रस्त्यावर बसून खाणं, कधी जांभळाच्या झाडावर चढून जांभळं खाणं, पेरू खाणं, आंबे खाणं आणि याच्याशिवाय दुसरं काम नव्हतं. आजच्यासारखे मोबाईल तर बिलकुल नव्हते, TV तर नव्हतेच नव्हते. म्हणजेच जेणेकरून अगदी TV बघायचं तरी कोणाच्या तरी घरी जायचं आणि 2-3 गावात TV होते, तो TV थोडा बाहेर सरकवला जायचा खिडकीमध्ये आणि तिथे बाहेर 5-50 लोक बसलेले असायचे आणि त्या 5-50 लोकांमध्ये जेव्हा आपण एक पिक्चर बघायचो रविवारचा, तो रविवारचा पिक्चर, त्याच्यानंतर काही दिवसानंतर महाभारत, रामायण, अशा सिरीज एखाद्या मित्राच्या घरी जाऊन आम्ही TV बघायचो. नंतरच्या काळात TV सगळ्यांच्या घरी येत गेले आणि तशी परिस्थिती आमची पण सुधारू गेली. आणि हे सर्व होत असताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय आईवडिलांनी कष्ट करून जे शिक्षणासाठी आम्हाला प्रेरित करत होते आणि त्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे जे कष्ट होते त्याचा कुठेतरी आपण चांगल्या पद्धतीत आपण वापर करावा आणि त्याचा हातभार लावून आपल्या कुटुंबाला पुढे न्यावं हे एक ध्येय मनाचा कुठेतरी मागे लागलेलं होतं. आणि अशा परिस्थितीत 8वी 9वी 10वी झाली. 10वीमध्ये खूप असंख्य चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, ज्या आनंददायक आहे. कधी खो खो खेळायला गेलो, कधी
आम्ही कबड्डी खेळतो. परंतु ह्या 8वी ते 10वीच्या काळामध्ये वडिलांनी एकदा क्रिकेट खेळायला आमच्या भाऊसाहेबनगरला गेलो होतो. वडिलांना सांगून नाही गेलो, घरी कोणाला सांगितलं नाही. तिकडनं आल्यानंतर वडिलांनी मला खूप मार दिला आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने एक लाकूड असं पायाला बांधून त्या लाकडाला अडकून वरती खुंटीला अडकून दिलेलं होतं मला. आणि माझा 2 नंबरचा भाऊ माझ्याकडे बघून रडत होता आणि तो वडिलांना रिक्वेस्ट करत होता की मला सोडा. आणि त्याने तो आलाच आहे आता, तर त्याला का करताय तुम्ही असं. परंतु वडिलांना बिलकुल आणि त्या त्या पद्धतीचा त्यांनी जो मला त्या दिवशी त्यांचा जो गुण दाखवला त्या गुणाचा आज कुठेतरी वापर मला होताना दिसतोय. तर आत्ता सर ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की बालपणीच्या तुमच्या आठवणी आणि तुमची जे फॅमिली होती म्हणजे आपण एक म्हणू त्याला जॉईंट फॅमिली टाईप, त्यात तुम्ही भावंड आणि आई वडील आणि आजी आजोबा जे असतील, तर ह्याबरोबर तर आत्ताच्या न्यूक्लिअर फॅमिली ह्या कन्सेप्टला म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली आपण बोलतो की नवरा बायको आणि मुलं आणि त्यावेळेची म्हणजे भावंड सगळी एकत्र आजी आजोबा काका असतील तर काका, तर ह्या दोन्ही फॅमिलीमध्ये या दोन्ही वातावरणात वाढलेल्या माणसांमध्ये आणि ह्या दोन्ही वातावरणातून पुढे येणाऱ्या माणसांमध्ये त्यांना भविष्यात न्यूक्लिअर फॅमिलीत जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो की एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या पूर्ण सगळ्या परिस्थितीची जाणीव असलेल्या आपले काका आपले आई वडील आपले भाऊ आपल्यासाठी काय करतात ह्या परिस्थितीतून येणारा माणूस येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या अडचणींना व्यवस्थितरित्या हँडल करू शकतो की न्यूक्लिअर फॅमिलीत वाढले, यावर तुमचं काय मत? मी तर पुन्हा एकदा असंच म्हणेल की न्यूक्लिअर हा न्यूक्लिअर जसाच त्याच्या आजूबाजूला फिरणारा. आणि जेव्हा आपण म्हणतो की एक एकत्रित फॅमिली किंवा एकत्रित कुटुंब पद्धती, तर त्याचे खूप खूप जास्त फायदे आहेत. कदाचित काही फॅमिलीमध्ये त्या चांगल्या गोष्टींचा वावर किंवा वापर त्याचा चांगला केला जात नाही म्हणून कुठेतरी प्रॉब्लेम होत असतील. परंतु माझ्या मते तर जी एकत्रित कुटुंब पद्धती आहे त्याचा फायदा पुढे जाऊन त्या त्या कुटुंबाला त्या त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपलं व्यक्तिमत्व कसं उंचावं हे त्यातून शिकवून देत असतो. आणि मला माझ्या हिशोबाने एकत्रित कुटुंब पद्धती हीच पुढे जाऊन आपल्या देशाला पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने पुढे नेऊ शकते. ओके, तर प्रत जसं धन्यवाद सर त्याबद्दल तुम्ही व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलं की दोन्ही फॅमिलीमधलं अंतर आणि दोन्ही फॅमिलीत वाढल्यानंतर कुठल्या फॅमिलीतला माणूस येणाऱ्या खडतर परिस्थितीला किंवा प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो चांगल्या रीत. तर ह्या सगळ्यानंतर बालपणाच्या गोष्टींनंतर आपण पुढं तुमचं शालेय शिक्षण आणि शालेय जीवन त्यामध्ये तुम्हाला असे काही प्रसंग जे तुम्हाला आत्ताही ध्यानात आहेत किंवा आयुष्यात तुम्ही आपण पुढच्या दिशेने वाटचाल करत असताना की मागं वळून बघितलं तर त्या प्रसंगाबद्दल त्या शाळेतल्या शिक्षकांबद्दल आपल्याला एक हवं असं किंवा आपलंसं पण वाटतं असे काही गोष्ट. ॲक्च्युली प्राथमिक शिक्षणामध्ये तुम्हाला माहीतच असेल की सुरुवातीला एक पहिली ते चौथीपर्यंत ज्या प्राथमिक शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये एकच शिक्षक एकटेच 4 पर्यंत त्यांना शिकवत असतात. आणि आमचे शिक्षक होते शिवकर गुरुजी. त्या शिवकर गुरुजींचा जो दरारा होता त्यांना सगळेजण घाबरायचे आणि त्यामुळे आणि तेच एकच शिक्षक असायचे जे सर्व सब्जेक्ट आम्हाला शिकवायचे. आजच्या काळासारखं नाही की वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या सब्जेक्ट शिकवायचे, परंतु त्या काळी एकच शिक्षक सर्व सब्जेक्ट शिकवायचे. मग त्यांचं गणित असो बीजगणित असो किंवा मराठी असो भूगोल असो हिंदी असेल किंवा तुमचं इतिहास असो हे सर्व जे विषय आहेत ते एकच शिक्षक शिकवायचे. आणि त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यास मदत केली. त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवल्यामुळेच आज आम्ही परत 5वी 6वी पुढे आम्ही चांगलंच शिकू शकलो किंवा त्याच्यामध्ये आम्ही टिकाव धरू शकलो. आणि त्यामुळे होतं काय की हा फायदा आज कुठे ना कुठे मला प्रत्येक दिवसागणिक प्रत्येक जी आपण चाल खेळत असतो आपल्या जीवनाची त्या चालीत आपल्याला त्याचा फायदा होत असतो. त्यानंतर मी पुढे जाताना जर माध्यमिक शिक्षणात जर बघितलं तर आमचे जाधव सर बोध सर किंवा आवारे सर आणि काळे सर असे बरेचसे शिक्षक आम्हाला 5वी ते 10वीपर्यंत होते. परंतु चौधरी सरांच्यासारख्या इंग्रजीचे अतिशय कडक
अशा पद्धतीने शिकवणारे, आणि पूर्णपणे त्यावेळी इंग्रजी आम्हाला त्यांनी अशा पद्धतीत शिकवलं गेलं की त्या शिक्षणामुळे आज आम्ही कुठेतरी इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी कॉम्पिटिशन ठरू शकलो आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांपेक्षाही आम्ही पुढे जाऊ शकलो. हे सगळं करत असताना चांगल्या बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु एक एक माझ्या जीवनाला कलाटणी देणारी गोष्ट जी झाली 10वीमध्ये, म्हणजे मी 10वी नापास झालो. आणि 10वी नापास होणं म्हणजे पुन्हा एंड नाहीये, आणि ती पुन्हा एक सुरुवात कशी होते हे मी तुम्हाला सांगू शकेल. कारण 10वी जेव्हा नापास झालो आणि माझे सर्व विद्यार्थी मित्र पुढे चालले गेले, तर त्या पद्धतीतून बाहेर कसं पडायचं यासाठी बरेचसे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आणि तिथूनच इनोव्हेशनचा प्रवास सुरू झाला असं मला वाटतं. ओके, तर सर ज्याप्रमाणे तुम्ही शॉर्ट केलाय इनोव्हेशन बद्दल, तर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सर फ्रुगल इनोव्हेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण गावाकडे बोलतो जुगाड, आणि गावाकडचा बहुतांश शेतात काम करणारे किंवा शेतमजूर असो किंवा गावाकडे काम करणार प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात त्याचं जीवन सुखकर आणि समृद्ध करण्यासाठी छोटे मोठे जुगाड, म्हणजे त्याला आपण फ्रुगल इनोव्हेशन म्हणतो टेक्निकल लँग्वेजमध्ये, करत असतो. आणि त्यातच सर PhD करतायत, तर त्या फ्रुगल इनोव्हेशनचा आणि आपल्या गावाचा हाही सरांनी एक संबंध जुळवलाय, आणि त्यांच्या लहानपणीपासून त्यांनी बघितलेल्या गोष्टी आणि आत्तापर्यंत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वातावरणात जी आपल्या अवतीभोवतीची सर्वसामान्य माणसं ह्या फ्रुगल इनोव्हेशनचा ह्या जुगाडचा उपयोग करतात, त्यावरही सरांचं PhD चालू आहे. तर त्या सगळ्यात ह्या गोष्टीकडे आपण नंतर येऊच, बट ह्यानंतर ज्यावेळेस सर तुम्ही 10वी पास झालात, 10वीनंतर पुढं काय, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करणार होता की डिप्लोमा की ITI की तुम्ही त्याच्याबद्दल काही दोन शब्द परत एकदा पुन्हा प्रवास जो आहे तो नदीच्या वळणावळणासारखा प्रवास असतो. 10वी नापास झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि ऑक्टोबरमध्ये पास झालो. ऑक्टोबरमध्ये पास झाल्यानंतर कुणीतरी चांगलं गाईड नसायचं, घरातले कोणी शिकलेले नव्हते, आणि जसं कुणीतरी काही सांगेल त्या पद्धतीने पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. मग ITIला आम्ही प्रयत्न केले गव्हर्नमेंटच्या ITIला, परंतु तिथे काही नंबर लागला नाही कारण तसे मार्क्स नव्हते मला, आणि त्यामुळे ITIला नंबर लागला नाही तर ITI झालं नाही. मग असं करण्याचा विचार केला की 11वी 12वी करावी, परंतु त्याचवेळी आमच्यावेळी MCVC नावाचा मिनिमम कॉम्पिटन्सी वोकेशनल कोर्सेस सुरू झालेले होते, ते 11वी 12वी म्हणून पण प्रचलित होते. तर तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा क्षेत्र निवडलं. तर इलेक्ट्रॉनिक्समधील चांगला त्यामध्ये खूप आमच्या भंडारे नावाचे सर होते, आणि प्रामुख्याने ते माझ्याच गावचे असल्यामुळे त्यांचं माझ्यावरती विशेष लक्ष होतं. तर पिंपळगाव बसवंत अशा छोट्याशा शहरामध्ये तिथे जायचो आणि तिथे आम्ही चांगल्या पद्धतीचं प्रॅक्टिकल नॉलेज इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधलं घेतलं. आणि 11वी 12वी नंतर पुन्हा काय हा पुन्हा प्रश्न आला, तर मग जॉब शोधायला नाशिकला जायचो, MIDC फिरायचं, परंतु तिथे काही जॉब लागायचे नाही. मग शेवटी असं ठरवलं की पुढे काहीतरी शिकू, तर पुढे शिकून काय करणार होतं, MCVC नंतर सायन्सला तर ॲडमिशन मिळत नव्हतं. मग ठरवलं की पुन्हा ITI करू, तर ITIला इलेक्ट्रॉनिक्सचाच एक कोर्सला ॲडमिशन मिळालं, ITIचा इलेक्ट्रॉनिक्स पण केलं आणि MCVC पण झालं. परंतु त्याच्यानंतरही काय तर ॲडमिशन कुठे घ्यायचं हा एक परत प्रश्न निर्माण झाला. परंतु त्याचवेळी काहीतरी कमवायला पाहिजे, कुटुंबाला हातभार लावायला पाहिजे म्हणून जॉब करण्याचं ठरवलं, परंतु जॉब मिळायचं नसं झालं. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिले किंवा ओळखीने कुठे जॉब मिळतोय का हे बघण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही जॉब मिळाले नाही. मग शेवटी घरी बसल्यापेक्षा काहीतरी आर्ट्सला मी BA ॲडमिशन घेतलं. तर आर्ट्स BA ॲडमिशन घेतलं, एक वर्ष कसं बसं काढलं, मग वर्षभर धांगडबिगडवायचा, बसने जायचं परत यायचं, मुलांबरोबर फिरायचं, त्यानंतर खो खो खेळायचं, कबड्डी खेळायचं, क्रिकेट खेळायचे, असे सगळे इतर जे गोष्टी असायचे त्यामध्ये आम्ही पुढे असायचो. परंतु एक वर्ष झालं त्यानंतर थोडेसे चांगले मार्क्स मिळाले, पण पुन्हा एकदा असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आणि ते वेगळं जे करायचं जो दरवर्षी वाटत होतं की आपण वेगळं करायला पाहिजे, त्यासाठी मग
10वीनंतरचा डिप्लोमाचा कोर्सला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. मग तिकडे फॉर्म भरला, परंतु नाशिकला कधी नंबरच लागला नाही, जळगावला लागला नाही. मग अमरावती रिजनमध्ये नंबर लागण्याची शक्यता होती म्हणून तिथे फॉर्म भरला. तर तिथेही अतिशय शेवटच्या क्षणी माझा नंबर लावला आणि अमरावती रिजनमधील सर्वात शेवटची ॲडमिशन माझी झाली होती, आणि तीही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगला. आणि माझा पहिला दिवस होता किल्लारीच्या भूकंपाच्या दिवशी. किल्लारीचा भूकंप आणि मी एकाच दिवशी वाशिमला पोहोचलो. वाशिम ह्या शहरामध्ये, जे आजचा एक चांगला जिल्हा आहे, त्या ठिकाणी मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आणि 3 ऑक्टोबरला मी पहिल्यांदा कॉलेजला पोहोचलो. ओके. तर आत्ता आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आयुष्यात एखादा माणूस ज्यावेळेस यशाच्या शिखरावर असतो किंवा तो एखाद्या त्याच्या आयुष्यात त्यानं जे ठरवलं ध्येय असतो त्यावेळेस तो ज्यावेळेस ते गाठतो त्यावेळेस सहजासहजी आपल्याला वाटतं की बाबा यांच्या म्हणजे त्यानं आयुष्यात ह्या गोष्टी केल्या आणि तो यशाच्या शिखरावर पोहोचला. बट आत्ता जसं सरांनी सांगितलं की त्यांचा 10वीनंतरचा म्हणजे 10वीतही एक तर त्या पहिल्यांदा ते फेल झाले, त्याच्यानंतर त्यांनी 10वीनंतर 12वी करण्याचा ट्राय केला, 12वी झालं, त्याच्यानंतर आय टी आयच्या ॲडमिशनसाठीचे सगळे प्रयत्न, त्याच्यानंतर डिप्लोमा, हे सगळं म्हणजे सर्वसामान्य माणूस ना आत्ताच्या आपल्या जनरेशनची माणसं त्याच्याशी रिलेटच नाही करू शकणार. आपण सहजासहजी आपल्या 10वीला किंवा 10वीनंतर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे जर नाहीच भेटलं तर आपण सहज वडिलांना बोलून जातो की बाबा डोनेशन भरून जमतं का, नाही तर मग नाहीच डिप्लोमा तर दुसरं काहीतरी करू, सॉर्टेड. आपण जास्त त्याच्या मागं किंवा त्या ध्येयाच्या मागं किंवा तेच केलं पाहिजे ना असं काही नसतं. बट जेव्हा जो माणूस एखादा माणूस त्याच्या आयुष्यात एका उंचीवर किंवा एका प्रगतीपथावर असतो तर त्याच्या भूतकाळातल्या ह्या सगळ्या गोष्टींकडं आपण बघितलं तर आपल्याला कळतं की आज ह्या माणसाकडं हे एवढं सगळं संयम, एवढा सगळा दूरदृष्टी कशी आहे, तर त्याच्या मागचं रिझन हे. तर ह्याहून पुढे जाताना सर तुम्ही तुमचं ज्यावेळेस एक गोष्ट आहे म्हणजे सरांनी जसं आत्ता सांगितलं त्यांनी डिप्लोमाबद्दलचा, तर सरांनी आम्हाला एक गोष्ट सांगितलेली की आत्ता आपण बघतो की इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे हायब्रिड व्हेकल, इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे 2-व्हीलर ओलाचे आपण बघतो किंवा बाकी कंपन्या, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी ते सांगितलं नाही बट मी सांगतो, सरांनी आम्हाला वारंवार सांगितलं आणि ते प्रचंड प्रेरणा दे, त्यावेळी सरांनी डिप्लोमाला असताना पहिलं इलेक्ट्रिकल हायब्रिड व्हेकल बनवलेलं, तर त्याच्याबद्दल सर तुम्ही काही सांगसाल? येस, तुम्हाला सर्वांना माहितच असेल की शेवटच्या वर्षाला डिप्लोमाला प्रोजेक्ट करायचा असतो आणि प्रोजेक्ट करायचं तर आम्ही कमचा नाशिक विभागातल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवला आणि तो ग्रुप अतिशय चांगला होता आणि आमचे नाशिकचे आणि जळगाव जिल्ह्यातले बरेचसे मित्र आम्ही म्हणून तो ग्रुप बनवला आणि तो ग्रुप एक प्रोजेक्ट करणार ठरवला. तो प्रोजेक्ट करताना काय करायचा हा एक प्रश्न तर नक्कीच आला. तर वेगवेगळ्या आयडियाज होत्या, तर सगळ्यात जास्त इनोव्हेटिव्ह थोड्या आयडिया माझ्याकडे असायच्या नेहमीप्रमाणे. तर मी असं ठरवलं की एक जुन्या काळी एक आमच्या घरून मला ते शिकवण होती मोटर वेंडिंगच्या, ह्याच्यामुळे इलेक्ट्रिकलचं थोडंसं नॉलेज होतं. मी इलेक्ट्रॉनिक्समधून 11वी 12वी आणि ITI केलेलं असल्यामुळे मला थोडं त्याबद्दलची माहिती चांगली होती. तर आम्ही असं ठरवलं की आयदर एक जुन्या काळी एक मोटर असायची, त्या मोटरला कन्वर्ट करायचा मोनोब्लॉक पंपसेटमध्ये आणि तो मोनोब्लॉक पंपसेट बनवून जेणेकरून जुनी जी मोटर आहे तिच्यामधील खर्च कमी करणं आणि तिच्या मूव्हिंग पार्ट जे आहेत ते कमी करणं हा त्याचा उद्देश होता. परंतु काही कारणाने तो प्रोजेक्ट आम्हाला तो ड्रॉप करावा लागला. मग आम्ही ठरवलं की 2-व्हीलर रन ऑन बॅटरी हा एक प्रोजेक्ट करावा आणि ती फिजिकल व्हेकल आम्ही बनवली. त्या व्हेकलमध्ये आमचे सर्व प्रोजेक्ट पार्टनर्सने खूप मेहनत घेतली आणि महत्त्वाचा वाटा माझ्या घरून माझ्या दोन्ही भावांचा खूप चांगला होता, कारण त्यांनी मोटर वाइंडिंग केलेलं असल्यामुळे मी स्वतःही इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे मला थोडं नॉलेज होतं आणि त्यांनी मला ती मोटर कशी बनवायची हे शिकवलं आणि त्या आधारावरती आम्ही 2-व्हीलर बनवली आणि पहिल्या दिवशी चालू म्हणजे बनवतानाही बऱ्याच अडचणी आल्या. त्या अडचणी यायलाच हव्या, कारण तोपर्यंत तुम्ही शिकू शकणार नाही. परंतु त्या अडचणीमधून सगळ्यात सुरुवातीला व्हेकल बनली तर ती उलटी फिरायला लागली, तर पुढे जाण्याच्याऐवजी मागे जायला लागली.
आणि मागे जायला लागले तर माझे सर्व प्रोजेक्ट पार्टनर माझ्याकडे बघून अतिशय त्यांचा राग अनावर झाला. परंतु मी त्यांना म्हटलं जर गाडी मागे चालू शकते तर पुढे पण जाऊ शकते आणि नेहमी पुढे जाणारी गाडी ही हीच असते. आणि मग ती गाडी कशी पुढे धावली त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा प्रयत्नात लागलो आणि एका रात्रीतून आम्ही ती मोटर पुन्हा वेगळ्या पद्धतीने बनवली आणि ती मोटर तिथल्याच एखाद्या दुकानदाराकडे जाऊन आम्ही तिच्या त्याच्याकडनं रिपेअर केली. ती रिपेअर करून तिला फिक्स केली आणि पुन्हा एकदा टू व्हीलर रन ऑन बॅटरी पुढे चालायला लागली. आम्ही कॉलेजमध्ये ती व्हेकल काही अंतर चालायची, ती जास्त अंतर चालत नव्हती, परंतु त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स जे पद्धतीचे केलेले होते आणि ती जी बॅटरी रन टू व्हीलर रन ऑन बॅटरी होती ती 1996 आम्ही वाशिमच्या रस्त्यावर आणि आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चालवली आणि पुण्याच्या त्या वर्षीच्या डिपेक्समध्ये म्हणजे पुण्याच्या रस्त्यावर सुद्धा आम्ही ती गाडी चालवली माझ्या आमच्या सर्व मित्रांनी मिळून. तर त्यावेळीचा जे आनंद होता तो आजही मी सर्वांना सांगतो की टू व्हीलर रन ऑन टू व्हीलर बॅटरी जी आहे ती बॅटरीवर चालणारी जी टू व्हीलर आहे ती आत्ता आली, परंतु आम्ही 1996 बनवली होती. बरोबर. कारण की आपण बघितलं तर पूर्ण व्यवस्थितरित्या सगळं म्हणजे सगळे प्रोटोटाईप यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात पहिली आपण सगळ्यांनी बघितली तर ती 2018-20 पिरियडमध्ये सगळ्यात जास्त टू व्हीलर व्हेकल यायच्या आणि त्याच्यानंतर यूज टू झाल्या त्या आपल्या 23 आणि त्यावेळेस सरांनी बनवलेला हा प्रोजेक्ट आणि तेही त्यावेळी जास्त रिसोर्सेस नव्हते. आता जसं नेटवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, नेटवर तुम्ही ऑनलाईन सगळे पार्ट बोलू शकता, बट त्यांनी सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करून बनवलेला तो प्रोजेक्ट. आणि त्यावेळी जर योग्य म्हणजे आणखीन कुणी आत्ता जर स्टार्टअप जर बघितलं आपण, आता जर कुणी स्टार्टअप केला तर त्याला सहजासहजी फंडिंग अवेलेबल होती आणि त्यावेळेस जर काही रिसोर्सेस असतात तर नक्कीच सरांची आज टू व्हीलरची म्हणा किंवा कुठल्याही अशा ई व्हेकलच्या सेक्टरमध्ये सर दिसले असते. बट ती गोष्ट अपार्ट फ्रॉम दॅट, सर आजही इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनच्या स्नायडर इलेक्ट्रिक इंडियाच्या अहमदनगर प्लांट म्हणजे ESC इलेक्ट्रिक सिस्टीम अँड इक्विपमेंटचे प्लांट हेड आणि ह्या दृष्टीने वाटचाल करत असताना प्लांटच्या सगळ्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटबद्दल, त्याचबरोबर सरांचा प्रवास म्हणजे जो कॉर्पोरेटमधला किंवा जो कंपनीमधला त्यांचा प्रवास आहे तो कसा स्टार्ट झाला त्याबद्दल सर तुम्ही 2 सांगा. म्हणजे अडचण ही पुढच्या यशाची पायरी असते असं मी नेहमीच म्हणतो, कारण मग डिप्लोमा झाल्यानंतर पुन्हा एकदा जॉबच्या शोधात सुरुवात झाली. नाशिकला बऱ्याच कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देणं सुरू झालं. मग त्यावेळी भावाचा मोटर वायंडिंगचं दुकान चांगल्या पद्धतीचं सुरू झालेलं होतं. मग तिथे आम्ही बल्बचं एक सेल्स सुरू केलं. त्या बल्बच्या सेल्ससाठी मी भावांना मदत करत राहिलो काही मार्केटिंगमध्ये आणि त्याच दरम्यान जॉब पण शोधत आले. परंतु जॉब तर काही मिळेना, मग गव्हर्नमेंटच्या काही कंपन्यांमध्ये अप्रेंटिस वगैरे मिळते का ते बघायला लागलो. मग MSEBमध्ये मी जवळपास 3-4 महिने आम्ही अप्रेंटिस केली आणि त्यानंतर ABB नावाची कंपनी आहे नाशिकला, त्या कंपनीमध्ये मला अप्रेंटिसचाच पुन्हा एकदा प्रयत्न केल्यानंतर तिथे मी जॉईन झालो. आणि तो ABBचा जो सुरुवातीचा प्रवास होता तो अतिशय महत्त्वाचा, कारण तिथे मला इलेक्ट्रिकल सेगमेंटमधील आणि इलेक्ट्रिकल प्रोडक्टबद्दलची माहिती जे देणारे आणि माझे गुरु म्हणजे वासवानी सर आणि कंसारा ह्या दोघांनी मला माझ्या ज्या कॉर्पोरेट क्षेत्रातलं जे टेक्निकल नॉलेज, कमर्शियल नॉलेज आणि मॅनेजमेंट स्किल्स याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिल्या. आणि ह्या दोन्ही गुरूंचा टेक्निकली बेसिक लेवलचे जे नॉलेज माझ्यामध्ये ठासून भरण्याचं काम हे दोघांनी केलं. आणि तसंच पुढे जाताना मग ABBच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं, क्वालिटीमध्ये, प्रोडक्शनमध्ये, टेस्टिंगमध्ये, प्लॅनिंगमध्ये, परचेस, पुन्हा प्रोडक्शन, सप्लायर डेव्हलपमेंट, सप्लायर क्वालिटी अशा सगळ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करत असताना मी सुरुवातीला जवळपास 7 ABBमध्ये कॉन्ट्रॅक्टवरती काम केलं. मला परमनंट रोल मिळत नव्हता कारण त्यावेळी जॉब मिळणं खूप अवघड होतं आणि असलेला हातात असलेला कॉन्ट्रॅक्टवरचा जॉब मी कंटिन्यू चालू ठेवला. 7 तिथे तसंच तग धरून वेगवेगळे कामं केले आणि त्यामुळे मग कंपनीने 2003 मला त्यांच्याकडे नवीन काही प्रोजेक्ट आल्यामुळे त्या प्रोजेक्टसाठी मला परमनंट ह्या रोलवरती घेतला. ओके.
तर सरांनी जसं सांगितलं की सुरुवातीच्या 5 ते 7 वर्ष सरांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम केलं, तर सर्वसामान्य माणूस असताना की त्यांना ठरवून घेतलं असतं की बाबा आता कॉन्ट्रॅक्टवर मी जॉब करतोय आणि घरापासून जवळ आहे, सर नाशिकचेच तर घरापासून जवळ आहे आणि ठीक आहे, म्हणजे त्यावेळी तो जॉब म्हणजे भरपूर होता. आणि जर एखाद्या म्हणजे आपण म्हणतो ना सर्वसामान्य माणूस असला ना तर त्या परिस्थितीत तो सॅच्युरेट झाला असता, बट ते करत असताना सरन त्यावर डिपेंड न राहता त्याच्यावर अवलंबून न राहता सर तिथं परमनंट झाले आणि नंतर पुढचा प्रवास. बट ह्या सगळ्यात सर ज्यावेळेस बोलले ना की त्यांनी 1-2 जॉब बघितले आणि त्यातही त्यांना जॉब सहजासहजी मिळणं अवघड होतं, तर त्याच्यावर सरांनी एक कविता केलेली आहे की जो माणूस म्हणजे तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य कुणी जो त्याचं ग्रॅज्युएशन त्याचं डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर जॉबच्या शोधात असतो, तर त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या पहिल्या 1-2 ठिकाणी जॉबसाठी आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन करतो आणि तिथं आपल्याला नकार भेटतो, तर त्यावेळेसची जी परिस्थिती आहे ती त्या कवितेतनं एकदम तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभा राहू शकते. देवासमोर नतमस्तक होताना माझं मन काही ना काही मागतं, मागता मागता दिवसामागून दिवस गेले. आता भिकाऱ्यांची चिडायला लागली कारण दुकानदार त्यांना भीक द्यायला लागले. कधी औद्योगिक वसाहतीत फिरताना दिसतात मुलाखतीसाठी रांगाच रांगा, कुणीतरी त्यांना नोकरी द्यायला सांगा. नाही नोकरी तर सुरू करतात धंदा, परंतु तेथेही तोंड द्यावे लागते पोलीस वर्गाला. बंद करून धंदा लागतात वाम मार्गाला, परंतु तेथेही तोंड द्यावे लागते पोलीस वर्गाला. माणूस का जगतो प्रश्न पडतो साधा, असंख्य उत्तरांमध्ये खऱ्या उत्तराचा वांधा. काल भरूनात मला 4 चिमुरडे दिसले खेळताना, जवळ जाताच दिसले उकिरडे घोळताना. एकाच्या चेहऱ्यावर उद्याचा भारत दिसला, एकाच्या चेहऱ्यावर काळ हसताना दिसला. इतक्यात एकाला काहीतरी दिसते, सर्वांची नजर त्यावर पडते. हे माझं सुरू होतं लपंडाव, इथेच जाणवतो उद्याच्या भारतातील तणाव. एबीबी नंतरचा पुढचा प्रवास म्हणजे स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया किंवा LNT इलेक्ट्रिकल ऑटोमेशन, तो प्रवास जो होता तर त्याबद्दल तुम्ही सांगा. ॲक्च्युली ABB मध्ये बऱ्याच अंशी खूप टेक्निकल नॉलेज, टीम मॅनेजमेंट किंवा कशा पद्धतीने वेंडर डेव्हलपमेंट, अतिशय टेक्निकल जो इंडस्ट्रीचा कॉर्पोरेटचा कल्चरचा भाग मी शिकलो होतो, त्या जोरावरती मला एका चांगल्या अजून मोठ्या कंपनीचा मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली, आणि ती म्हणजे स्नायडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड वडोदरा. तर 2011 मध्ये मी तिकडे गेलो आणि त्या कंपनीमध्ये मी एका डिपार्टमेंटचा पूर्ण इन्चार्ज म्हणून काम केलं. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीच्या तिथेही नवीन लर्निंग, नवीन शिक्षण मिळालं आणि त्यावरती थोड्याशा माझ्या स्वतःच्या तब्येतीच्या कारणास्तव मला पुन्हा एकदा नाशिक किंवा त्याच्या आजूबाजूला कुठे काही जॉब मिळतो का हे शोधत असतानाच मला एक LNT इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या कंपनीत मला अहमदनगरला पुन्हा संधी मिळाली काम करण्याची 2015 ला. इथे मी एका पुन्हा एका नवीन डिपार्टमेंटचा, ज्यामध्ये नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट, नवीन प्रोडक्ट आणि जे कुठल्याही ऑर्गनायझेशनचं इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी नाही आहेत अशा युनिटमध्ये मला काम करायला मिळालं, ज्याच्यामध्ये अतिशय पूर्ण तळातून ते प्रोडक्ट नवीन उभारायचं होतं आणि त्या नवीन प्रोडक्टला मी तिथे काम करत होतो. आणि हे काम 3 ते 4 वर्ष केल्यानंतर कंपनी चांगल्या ग्रोथमध्ये होती, चांगल्या पुढच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे कंपनीला चांगला ग्रोथ निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच मला पुढे जाऊन जेव्हा कंपनी 300 करोडच्या जवळपास पोहोचली तर त्यावेळी मला ह्या कंपनीच्या प्लांटचा, मिडियम व्होल्टेज स्विचगेअर प्लांटचा प्लांट हेड म्हणून काम करण्याची संधी 2019 ला मिळाली. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी इथे प्लांट हेड काम करत आहे. आणि हे करत असताना पुन्हा एकदा एक नवीन कल्चरल गोष्टी शिकायला मिळत असतात. मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, आपल्या कमीत कमी खर्चामध्ये कंपनी किंवा एक ऑर्गनायझेशन कशी चालली पाहिजे ह्याकडे माझा कल गेला. कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वस्तू च्या ज्या मुवमेंट्स असतील किंवा इनोव्हेशनचा पार्ट्स करून त्या प्रोडक्टमध्ये कशा पद्धतीने ते इनोव्हेशन त्याच्या कॉस्टला इम्पॅक्ट करतील अशा इनोव्हेशन्स आम्ही सुरुवात केली. आणि त्या इनोव्हेशनच्याच जोरावरती एक लक्षात आलं की ह्या इनोव्हेशन करत असतानाच आपल्याला
PhD करणं गरजेचं आहे. कारण जर आपण एवढे इनोव्हेशन करतो आहोत तर PhD हा एक त्यासाठी चांगला एक पर्याय ठरू शकेल. म्हणून मी PhD ऍडमिशन घेतलं आणि PhD आता जवळपास माझी 2-4 काही दिवसांमध्ये कम्प्लीटच होईल, म्हणजे काही महिन्यांमध्ये. ओके, इनोव्हेशन्स आणि जुगाड ह्या दोघांमध्ये खूप जवळचा संबंध आहे. आणि हा संबंध कुठे सुरू होतो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इनोव्हेशन एक मोठ्या पद्धतीने त्याला वरच्या अंगाला विचार केला जातो, परंतु जुगाड हे कमी दर्जाचं लेखलं जातं. परंतु हे जर बघत असतो तर प्रत्येक इनोव्हेशन जे आहे ते सुरुवातीला एक छोट्या प्रमाणातलं जुगाड असतं. आणि ह्या जुगाडावरती एक दिवस आपल्याला PhD करता येईल आणि त्याला असं नाव देता येईल की फ्रुगल इनोव्हेशन. जे जगातील एकमेव राजधानी आहे भारत, ती म्हणजे जुगाडची राजधानी किंवा फ्रुगल इनोव्हेशनची राजधानी. त्याच्यामध्ये अतिशय शेवटच्या स्तरातला जो आपला शेतकरी असेल किंवा कामगार असेल तो वेगवेगळे इनोव्हेशन्स किंवा जुगाड करत असतो. आणि मागच्या 3 वर्षामध्ये असंख्य प्रमाणाच्या वेगवेगळ्या अभ्यासातून माझ्या लक्षात आलं की प्रत्येक मोठं इनोव्हेशन सुरुवातीला एक जुगाड असतं आणि त्या जुगाडावरती वेगवेगळे इम्प्रोवायझेशन करत 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 मग ते फायनली एक इनोव्हेशन बनतं. आणि आज जर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे गेलेत, मी आता बऱ्याच वेळा जातो, तर त्या ठिकाणी छोटे छोटे त्यांचे इनोव्हेशन्स केलेले असतात, म्हणजेच त्याला जुगाड म्हणता येईल. आणि त्या जुगाडाच्या आधारावर ते त्यांची जी शेती करण्याची कॉस्ट आहे, एक्सपेन्सेस आहे, ते कमी करतात, त्याच्यातून अतिशय चांगलं उत्पन्न घेतात आणि मग त्यांचा जी फॅमिली आहे ती चांगल्या प्रकारे जगू शकते, चांगल्या प्रकारे वेगळ्या स्तरावरती नेऊ शकतात. आणि पुन्हा एकदा त्यांच्या त्या अशा काही शेतकरी जे मित्र आहेत ते वेगवेगळे पुन्हा इनोव्हेशनला इम्प्रोवाइज करत जातात आणि पुढे जाऊन एक मोठे इनोव्हेशन क्रिएट करतात. यातून काही स्टार्टअपसुद्धा तयार झालेले आहेत, बऱ्याच विभागांमध्ये ते आपले काम करत आहेत. मी आता काल परवा एका पुण्याला जात असताना मला दिसलं आळे फाट्याजवळ की 2 स्त्रिया ते इनोव्हेशन केलेलं जुगाड आपल्या शेतात वापरत होत्या. आणि फक्त त्या दोघी स्त्रियाच ते यंत्र वापरत होत्या. छोटंसं यंत्र आहे जे आम्ही आमच्या कंपनीतसुद्धा स्वतः बनवलेलं आहे. आणि अशा जुगाडातून मग त्यांची जी प्रफुल्लित करणारी जी संस्था आहे, म्हणजे शेती आहे, ती पुढे जाते आणि त्यांचा फॅमिलीचा त्यांच्या शेतीचा उद्धार होतो. सरांनी आता जसं सांगितलं, सरांची PhD कम्प्लीट होते आणि ते आपण व्हिडिओमध्ये अगदी बघितलंय की ते फ्रुगल इनोव्हेशन, म्हणजे आपण जे बोलतो ना जुगाड किंवा अशी काही गोष्ट की ज्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह, त्यानंतर कॉस्ट रिड्यूस करून क्वालिटीला अफेक्ट न होता या सगळ्या गोष्टीचा टेक केअर करून प्रोडक्ट यूज करायचं आणि कमीत कमीत खर्चात आणि सगळ्यांना यूज करता येईल, त्यात म्हणजे फ्रुगल इनोव्हेशनमध्ये सर PhD करतायत. ह्या सगळ्यातून पुढे जात असताना की सर अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे असे काही प्रसंग आहेत की ज्यात तुम्हाला वाटलं की बाबा इथून पुढे, म्हणजे आतापर्यंतचा आपला प्रवास आणि इथून पुढचा प्रवास, म्हणजे आयुष्याचा आणखीन पुढच्या टप्प्यावर तुम्ही स्वतःला किंवा भविष्याला असं कुठल्या नजरेने बघता किंवा कुठं बघता? अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण जे आता तू ह्या डिस्कशन मध्ये आपल्या लक्षात आलं की कुठेही गायडन्स नसताना वेगवेगळ्या इनोव्हेशन, वेगवेगळ्या आयडियाज घेऊन वेगवेगळं काम करून जर पुढे जायचं असेल तर कुठेतरी गायडन्स हवा असायला पाहिजे, जे मला मिळालं नाही. ते मला असं वाटतं की आपण आपल्या ह्या मागच्या 27 वर्षाच्या कारकिर्दीत जे काही शिकलो ते आपण नवीन यंग टीमला द्यावं. यंग टीम आणि त्यामध्ये पीपल मॅनेजमेंट हा एक कसा कन्सेप्ट वेगळ्या पद्धतीने रुजवावा. कारण एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज कळीचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे पीपल मॅनेजमेंट. आणि पीपल मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला टेक्निकलिटी बघावं लागते, कुठल्या माणसाचं कोणतं स्किल कधी वापरायचं, कुठल्या माणसाच्या कोणत्या स्किलला आपल्याला अपग्रेड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करावं लागतात. तुमचे जे आजूबाजूचे सगळे जे टीम मेंबर्स आहेत त्या सगळ्या टीम मेंबरला एका फॅमिलीबरोबर घेऊन जाताना तुम्हाला प्रत्येकाचे सगळ्यात सुकुशल कोणते स्किल्स आहेत, सगळ्यात कुशल कुठल्या आयडियाज आहेत, त्या आपण कशा उंचवून धरू शकतो आणि त्यामध्ये नसलेल्या कुठल्या गोष्टी ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून त्याला वाढवू शकतो,
आणि प्रत्येकाची स्ट्रेंथ कशी वाढवू शकतो ह्याकडे जर बघितलं तर तुम्हाला सर्व जे तुमचे टीम मेंबर्स आहे पुढे घेऊन जाताना दिसतील. आणि मी तर हे म्हणेल की आत्तापर्यंतचा माझा प्रवास जो आहे तो माझ्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा जो आहे ते माझे कलीग्ज आहे. त्यांनी मला पुश केलेलं आहे, मी त्यांना नाही पुल केलेलं आहे. तर ते मला पुश करतात की पुढे जा आणि माझ्याबरोबर राहतात आणि त्यांच्याच पुशमुळे मी पुढे आहे.